पॉइंट पाहणार आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सेल्स. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये 3D सेल्स कशी लक्षात ठेवायची, तिचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हा पॉइंट आपण अभ्यासला. आज आपण काय करणार आहे बाबांनो, याच्यातला कोणताही एलिमेंट तुम्हाला दिला जातो आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायला विचारली जाते तर कशी काढायची पा. तुम्हाला एक ही सांगते एलिमेंट कोणते SCTI, BCR, MN, FECO, NI, CU आणि ZN. कसं लक्षात ठेवायचं, स्क टी वक्र मन फे कोनी कुजन हे आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरला पाहिले. आता पहा याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिले, आता ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची पा. स्टार्ट कुठून होती, 2D, त्याच्यात ठेवायचे किती झाले 3. म्हणजे तुम्हाला जर SC ची ऑक्सिडेशन स्टेट लिहायला आली तर काय लिहिणार, +2 +3. आता इथे पहा स्टार्ट कशाने आहे, +2 यांची दोन्हीची ऍडिशन किती झाले 4, म्हणजे +2 +3 आणि +4 कळतंय. आता पहा इथे काय आहे 23, इथे स्टार्ट +2 याचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरोबर ऍडिशन करायची. हे सगळे काय आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्याला पेअर नाही असे. पहा किती झाले 2 + 3 5 3 4 आणि 5 येते लक्षात. आता इथे पहा स्टार्ट कशी 1 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऍड करायचे, किती झाले 1 + 5 6 2 3 4 5 आणि 6. आता इथे पहा इथे किती आहे 2, इथे किती आहे 2 2 + 5 7 2 3 4 5 6 7 कळते. आता इथून पुढे पहा 5 पर्यंत कशी कंडिशन आली बाळांनो, D = काय असतं 10, किती असतं D = 10, म्हणजे एका याच्यात तुमचे किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 2, किती बसू शकतात 2. आपली शेवटची कंडिशन काय आली 5 1 2 3 4 आणि 5. पण आता इथे पहा बरं का, इथे किती आहे स्टार्ट कशाने 2 आणि आपल्याला ऍड काय करावं लागतं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, पण इथे इलेक्ट्रॉन किती 6, म्हणजे पहिले 5 झाले आणि एक काय झाला हा 6, म्हणजे ज्याला पेअर नाही असे किती उरले 1 2 3 आणि 4 म्हणून याच्यात काय ऍड करायचे 4, म्हणजे 2 आणि 4 किती झाले 6 3 4 5 आणि 6. आता इथे अनपेअर्ड किती आहे 7, म्हणजे इथे वाढवलं स्टार्ट 2 ने. आता 7 झाल्यानंतर पाहिजे 5 6 6 आणि 7 या 2 मध्ये काय ऍड करायचं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 2 3, हे 3 आणि हे 2 किती झाले 5 3 4 आणि 5 कळते. आता इथे किती मानतो 8, म्हणजे हे असं कळते. आता इथे किती राहिले मग, इथे हे 2 + 2 मी स्टार्ट काय असं टाकलं, इथे अनपेअर्ड किती राहिले 1 आणि 2, हे 2 मध्ये मिळवायचे किती झाले 4 3 आणि 4 3 आणि 4. आता इथे पहा इथे किती आहे 3D10, म्हणजे सगळं फिले एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तुमच्याकडे नाही, मग स्टार्ट कशा होती +1 एवढंच लिहायचं. इथं पण 3D10 सगळं फिले किती राहिले फक्त +2 एवढं सिंपल आहे. परत सांग